सध्याच्या महागाईच्या काळामध्ये गोरगरिबांना मुलींच्या लग्नाचा खर्च उचलणं अवघड बनलं आहे. त्यामुळे अनेकांचे साखरपुडे होऊन लग्न रखडले होते. गोरगरिबांना मदतीचा हात पुढे करत सामाजिक भावनेतून कोपरगाव शहरामधील लब्बैक सोशल फाउंडेशनच्या वतीनं सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन 28 मे रोजी कोपरगाव शहरामधील तहसील मैदान येथे करण्यात आले होते. याप्रसंगी कोपरगाव आणि परिसरामधील 16 मुस्लिम जोडपे विवाह बंधनामध्ये अडकले आहेत. याप्रसंगी लब्बैक सोशल फाउंडेशनच्या वतीनं वधूवरांना सर्व संसार उपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या. या विवाह सोहळ्याप्रसंगी कोपरगाव शहरामधील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, मुस्लिम धर्मगुरू यांनी हजर राहत आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सर्व धर्मीय नागरिकांनी वधूवरांचे नातेवाईक मोठ्या संख्येनं हजर होते. विशेष म्हणजे या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये नाममात्र नावनोंदणी शुल्क घेऊन संसारासाठी उपयोगी ठरणाऱ्या सर्व वस्तू वधूवरांना देण्यात आल्या आहेत. आज महागाईच्या काळामध्ये वधूपित्याला एका मुलीच्या लग्नाचा खर्च उचलणं सुद्धा अवघड बनलं आहे. अशा परिस्थितीमध्ये लब्बैक सोशल फाउंडेशननं 16 मुलींचे लग्न लावून देत एक मोठी जबाबदारी पार पडली असून लब्बैकचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार अनेक मान्यवरांनी काढले. अशाच प्रकारे दरवर्षी सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करावं असं देखील मान्यवरांनी म्हटलं आहे. तर लग्नानंतर आलेल्या सर्व वराडी मंडळींना स्नेहभोजन देण्यात आले. याप्रसंगी लब्बैक सोशल फाउंडेशन आणि कोपरगाव शहरामधील अनेक मुस्लिम तरुणांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. निकाह के बंधन में बंधने जा रहे सभी जोड़ियों को मैं बहुत सारी शुभकामनाएं देती हूँ. कोपरगाव के भूषण माजी मंत्री सहकार महर्षि स्वर्गवासी शंकरराव जी कोल्हे साहेब, इनका आशीर्वाद आप सब पर हमेशा बने रहे. हमारी कोपरगाव की पहली महिला आमदार आदरणीय स्नेहलता ताई और संजीवनी उद्योग समूह के अध्यक्ष आदरणीय बिपिन दादा कोल्हे साहेब, इन दोनों का भी आशीर्वाद हमेशा आप सबके साथ है. युवा नेते विवेक भैया कोल्हे साहेब, इनकी तरफ से भी मैं आप सभी को आपके भावी आयुष्य के लिए, आपके भावी जीवन के लिए बहुत सारी शुभकामनाएं देती हूँ. आप सभी का आयुष्य ये बहुत सुखमय उज्जवल रहे. अल्लाह ताला आपकी लंबी उम्र करे और आपको बहुत खुश रखे. आप सबके हाथों से हमारे इस महान भारत देश की, हमारे समाज की और अपने माता पिता परिवार की सेवा हो, ये इच्छा मैं आज व्यक्त करती हूँ. आप सभी को बहुत सारी शुभकामनाएं हमारे संपूर्ण कोल्हे परिवार की तरफ से मैं आज देती हूँ. और आज नौ साल हुए हैं, नौवीं बार ये सामूहिक निकाह होने जा रहा है. और मैं हमारे इस लब्बैक सोशल फाउंडेशन के जो अध्यक्ष हैं अकबर भाई और उनके सारे साथी, आप सभी को बहुत सारी बधाइयां देती हूँ. बहुत ही नेक काम आप सब कर रहे हैं. आज कोपरगाव शहरामध्ये लब्बैक सोशल फाउंडेशन यांच्या माध्यमाने इज्तिमाई शादिया म्हणजे सामूहिक विवाह या ठिकाणी जवळ पार पडले. हे हा कार्यक्रम राबवत असताना याच्यामध्ये वंचित, हातमजूर किंवा अनाथ असतील अशा मुलींचं या ठिकाणी लग्न समारंभ पार पडलेला आहे. तर या लग्न समारंभासाठी प्रामुख्याने प्रमुख उपस्थिती या ठिकाणी सौ या उपस्थित होत्या. त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच या कार्यक्रमात सर्वपक्षीय, सर्वधर्मीय, व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात होता आणि सर्वांनी या ठिकाणी आपला अमूल्य वेळ तसेच आम्हाला मदत केली आहे. मी लब्बैक सोशल फाउंडेशनच्या वतीने त्यांचं आभार मानतो आणि यानंतरही हे कार्यक्रम असेच होतील आणि अशीच सर्वांची साथ मिळेल. हा कार्यक्रम होत असताना कोपरगाव शहरातील मुस्लिम समाजातील सर्व युवकांनी या ठिकाणी हातभार लावला, सर्वांनी आम्हाला मदत केली. मी लब्बैक सोशल फाउंडेशनच्या वतीने कोपरगावातील सर्व संघटना, मुस्लिम समाजाच्या सर्व युवकांचे मी आभार मानतो. धन्यवाद. अल्हम्दुलिल्लाह, ये जानकर बहुत खुशी हो रही है कि पूरा जिला माशाल्लाह हुआ है और लब्बैक सोशल फाउंडेशन की तरफ से जो भी इन्होंने कार्रवाई की, अल्हम्दुलिल्लाह जो भी इंतजाम किया है ये गरीबों की मदद के लिए किया है. और मैं तमाम मुस्लिम हिंदू भाइयों से दरखास्त करना चाहता हूँ कि ऐसे प्रोग्राम के अंदर अपने बाल बेटियों का निकाह करें. और निकाह जो है शादी के साथ भी होता है,
और सुन्नत रसूल के मुताबिक भी होता है। इसी बात की मैं जो है तो अध्यक्ष शोहरत हुसैन की तायद करता हूँ और उनकी मुबारकबाद देता हूँ। महंगाई के दौर के अंदर जो अपने बच्चों को जो दहेज दिया गया है लब्बैक सोशल फाउंडेशन की तरफ से, अब्दुल्ला कपाट है, पलंग है, गादी है, बिस्तर है और 50-60 बर्तन है, तो अल्हम्दुलिल्लाह ये महंगाई के दौर में ये बहुत बड़ा देना, ये बहुत बड़ी खुशी की बात है। और आज के दौर में इतना देना बहुत मुश्किल हो जाता है, तो हमारे नौजवान लब्बैक सोशल फाउंडेशन की जानिब से जो कुछ भी दिया गया अल्हम्दुलिल्लाह वो बहुत बड़ी खुशी की बात है। अल्लाह ताला से दुआ है कि अल्लाह ताला इस समय शादी को ताकाम जिंदा रखे, कायम रखे और हमेशा करने की तौफीक अता फरमाए। एहसान मीडिया साठी प्रतिनिधि युसुफ रंगेज कोपरगाव।